नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मुळात जो विषय सध्याला खूप जास्त गाजतोय आणि ज्या विषयामध्ये भारतानं आजपर्यंतच्या असणाऱ्या कालावधीमध्ये जर विचार केला इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी केलेली आहे ती म्हणजे कोणत्या खेळामध्ये तर ती ऑलिम्पिक्सच्या खेळामध्ये म्हणजे एकाच असणाऱ्या सीझनमध्ये आपण किती पदं त्या ठिकाणी किंवा किती पदकं आपण तिथं मिळवलेली आहेत तर ती एकूण सात पदकं मिळवलेले आहेत मग मुळात ऑलिम्पिक काय आहे का त्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा रोल कसा होता आणि त्या रोलमध्ये भारत कशा पद्धतीनं स्वतःला त्या ठिकाणी सक्षम करत गेला ते आपल्याला बघायचं आहे आणि त्या पूर्ण असणाऱ्या घटकांचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे बऱ्याच वेळा असं होतं की नेमकं या खेळांचा उगम कधी झालेला आहे याच्यावरती खूप जास्त डाऊट आहेत मात्र एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा खेळांचं उगमस्थान कधी मांडलं जातं तर असं म्हटलं जातं की ख्रिस्त जन्मपूर्व आठव्या शतकामध्ये या खेळाची सुरुवात झाली होती आणि हे खेळ संपले कधी तर हे खेळ संपले चौथ्या शतकामध्ये ख्रिस्त जन्मानंतरचे आणि हा जर मुद्दा बघितला तर हे खेळ कुठे व्हायचे तर हे व्हायचे खेळ ग्रीसमधल्या ऑलिम्पिया या गावी त्या ठिकाणी होत होते मग अशा असणाऱ्या खेळाला पुनर्जीवन करण्याचं जे श्रेय आहे का ते कोणाकडे जातं तर ते त्यालाच आपण म्हणतो आधुनिक ऑलिम्पिक्स या ऑलिम्पिया नावावरूनच एक त्या ठिकाणी यंत्रणा आणली ती म्हणजे कोणाची तर ऑलिम्पिक खेळाची मुळात जो व्यक्ती खूप प्रतिभावान खेळाडू होता ज्या व्यक्तीला बॉक्सिंगमध्ये असेल हॉर्स रायडिंगमध्ये असेल खूप जास्त त्या ठिकाणी रुची होती त्याच व्यक्तीनं त्या ठिकाणी मुळात या खेळांचं पुनर्जीवन करायचं ठरवलं आणि त्यांनाच आपण आधुनिक ऑलिम्पिक म्हणतो आणि मग तो मुद्दा बघितला त्या ठिकाणी तर ती व्यक्ती कोण आहे त्या ठिकाणी तर बॅरन पेरियर डी या असणाऱ्या काय केलं प्रॉपरली या खेळांना पुनर्जीवन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला मग त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं या असणाऱ्या ऑलिम्पिक खेळांची यंत्रणा सक्षम करण्यासाठी काय स्थापन केलं तर त्यांनी स्थापन केलं त्या ठिकाणी प्रॉपरली इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी म्हणजे ऑलिम्पिक स्टार्ट करायचं आहे ऑलिम्पिकचे खेळ सुरू करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जगानं संप त्या ठिकाणी सहभाग घ्यावा ही एक माफक अपेक्षा त्या ठिकाणी यांची होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी काय स्थापन केलं इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी स्थापन केली आणि कमिटीच्या असणाऱ्या सुरुवातीपासूनच जवळपास एकोणीसशे पंचवीस पर्यंत हेच त्या ठिकाणी ऑलिम्पिकचे अध्यक्ष म्हणजे ह्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेला आहे मग हा मुद्दा जर बघितला तर कधीपासून ज्यावेळेस ऑलिम्पिकचा पहिला खेळ त्या ठिकाणी सामने सुरू झाले तो होता त्या ठिकाणी अथेन्स मधला मग तो टप्पा येतो कधीचा अठराशे शहाण्णवच्या कालावधीपासून ते तिथपासून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्ष कधीपर्यंत होते तर एकोणीसशे पंचवीस पर्यंत होते म्हणून या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना थोडस आपण त्या ठिकाणी काय करायचं इथं इथं ऑलिम्पिकला सुरुवात करतायत त्यामुळं या व्यक्तीचा आभार मानणं खूप गरजेचं आहे कारण जगाला एकत्र आणण्याचा खेळ हा ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून बघतो आणि त्यांची मानसिकता हीच होती की खेळांमुळे मेंटल स्टॅबिलिटी जास्त वाढते त्यामुळं खेळांना एकत्रित करून खेळांचा प्रचार प्रसार करायचा आहे हा उद्देश मुळात त्या ऑलिम्पिकच्या पाठीमागं होता आणि मग त्या अनुषंगाने पहिले सामने कुठं झाले तर अठराशे शहाण्णवच्या कालावधीमध्ये ते अथेन्स मध्ये झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा हे समर ऑलिम्पिक असेल ना आणि हे बघितलं तर विंटर ऑलिम्पिक त्या ठिकाणी बघतो हे दोन ऑलिम्पिकचे प्रकार आहेत त्या दोन मध्ये एक गॅप असतो हे लक्षात घ्यायचं म्हणजे समजा आत्ता दोन हजार वीस ला ऑलिम्पिक झाली कोणती समर ऑलिम्पिक तर विंटर ऑलिम्पिक असेल दोन हजार बावीस ला आणि त्या दोन हजार बावीस नंतर पुढच्या चार वर्षानंतर परत विंटर ऑलिम्पिक असेल आणि दोन हजार वीसच्या समर ऑलिम्पिक नंतर दोन हजार चोवीस ला परत समर ऑलिम्पिक असेल म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिकच्या दरम्यान चार वर्षांचा गॅप असेल मात्र समर ऑलिम्पिक आणि विंटर ऑलिम्पिक या दोघांमध्ये दोन वर्षांचा गॅप असेल ओके मग जर बघितलं तर पहिलं विंटर ऑलिम्पिक कधी घडलेलं आहे तर एकोणीसशे चोवीसच्या कालावधीमध्ये स्टार्ट झालं होतं ते फ्रान्समध्ये हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा त्यासोबत जे पॅरा ऑलिम्पिक सध्याला सुरू आहे त्या पॅरा ऑलिम्पिकची सुरुवात म्हणजे जे शरीरानं थोडेसे दुर्बळ आहेत मात्र त्यांची मानसिकता खूप स्ट्रॉंग आहे आणि त्या मानसिकतेच्या जोरावरती त्यांना त्या ठिकाणी जग जिंकायचं आहे आणि त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीनं प्रमोट करण्याचा प्रयत्न यातून होतो आणि आत्ता सध्याला भारत भयंकर चांगल्या पद्धतीनं सध्याला ते कामगिरी सध्याला ह्या असणाऱ्या गेम्समध्ये करतोय आपण वारंवार न्यूज बघतोय भारताला आता सध्याला गोल्ड मेडल सुद्धा प्राप्त झालेलं आहे या पॅरा ऑलिम्पिकमध्ये तर हे मुद्दे आहेतच आणि त्याची सुरुवात कधी झाली एकोणीसशे साठच्या कालावधीमध्ये कुठं झाली त्या ठिकाणी रोम इटलीमध्ये याची सुरुवात झालेली आहे मग त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा हा डिस्कशन होतं क्रिकेट हा खेळ भारतीयांसाठी खूप जिव्हाळ्याचा आणि भारतीयांसाठी खूप जास्त आवडणारा खेळ त्या ठिकाणी म्हणतो ज्यावेळेस हॉकीच्या बाबतीमध्ये हॉकीची लोकप्रियतेची जागा क्रिकेटनं घेतली मग त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटतं की क्रिकेट एवढा लोकप्रिय असून तो ऑलिम्पिकमध्ये का नाही तर लक्षात घ्यायचं क्रिकेटचा मुद्दा हा एकदा स्वीकारला गेला होता ऑलिम्पिकमध्ये तो कधीचा होता एकोणीसशेच्या कालावधीमध्ये जे ऑलिम्पिक सामने झाले होते पॅरिसच्या फ्रान्समध्ये म्हणजे फ्रान्सच्या पॅरिसमध्ये तिथं एकदाच फक्त क्रिकेटचा समावेश होता मात्र क्रिकेटचा खेळ जर बघितला आपण त्या ठिकाणी तर कसोटीचा विचार केला तर कसोटीच्या बाबतीमध्ये एक कसोटी सामना पाच दिवसांचा असतो आणि ऑलिम्पिक एवढ्या कमी दिवसांच्या कालावधीमध्ये भरत असेल तर तिथं क्रिकेटसारखा खेळ चालून उपयोगाचा नाही मात्र भविष्यामध्ये जे टी ट्वेंटी नावाची असणारी क्रिकेटशी असणारी एक स्पर्धा बघतो आपण त्या पद्धतीचा कारण ती सामना साडेतीन तासामध्ये संपतोय त्यामुळे अशा पद्धतीचे खेळ तिथं ऑर्गनाईज करता येऊ शकतात त्याच्यावरती भविष्यामध्ये काहीतरी निर्णय घेतला जाऊ शकतोय मात्र एकदा क्रिकेट समाविष्ट होतं हे लक्षात घ्यायचं आपल्याला त्यानंतर जे नास्कॉट यूज केले जातात का म्हणजे शुभंकर वापरले जातात पा प्रत्येक असणाऱ्या सामन्याच्या सुरुवातीला तर पूर्णपणे त्या असणाऱ्या सामन्या दरम्यान या मॅस्कॉटला त्या ठिकाणी प्रमोट केलं जातं म्हणजे ज्याला आपण शुभंकर म्हणतो ह्या शुभांकुरांचा शुभांकरांचा समावेश करायला सुरुवात कधी केली तर याची सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्टच्या कालावधीमध्ये याची सुरुवात सुद्धा फ्रान्समध्ये होताना दिसते आपल्याला हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑलिम्पिकचा मूळ मोटो काय आहे मग मोटो बघत असताना आपण बघतो सिटीएस म्हणजे सर्वाधिक वेगवान फास्टर अल्टियस म्हणजे सर्वाधिक उंच हायर आणि फोर्टियस म्हणजे सर्वाधिक ताकदवान असा तो मोटो आहे कोणाचा ऑलिम्पिकचा कारण मुळात खेळाच्याच माध्यमातून मेंटली स्ट्रॉंगनेस त्या ठिकाणी आणायचं आहे त्या पद्धतीनं हा मोटो त्या ठिकाणी आहे मात्र कोविडच्या कालावधीमध्ये या मोटोला चेंज करण्याचा खूप मोठा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय काय आहे दोन हजार मध्ये हा मोटो चेंज झाला आणि मोटोमध्ये एक शब्द ऍड केला आहे तो म्हणजे कोणता फास्टर हायर स्ट्रॉंगर सोबत एक शब्द जोडला तो म्हणजे टुगेदर हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑलिम्पिकचे सामने कधी रद्द झाले होते का किंवा ऑलिम्पिक वरती कधी हल्ले वगैरे झाले होते का तर याचा जर आपण विचार केला त्या ठिकाणी तर हे थोडक्यात लक्षात घ्यायचं युद्धामुळे रद्द झालेले खेळ कधी कधीचे होते तर हे वर्ल्ड वॉर आहेत बरं का हे लक्षात घ्यायचं वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंडचा पार्ट या ठिकाणी येतो एकोणीसशे सोळाला रद्द झाला एकोणीसशे चाळीसला रद्द झाला एकोणीसशे चव्वेचाळीसचा रद्द झाला हे पण लक्षात ठेवायचं प्लस वर्ल्ड कोल्ड वॉर जेव्हा स्टार्ट झालं का त्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेस ऑलिम्पिकचे सामने झाले त्या त्या बऱ्याच वेळा बऱ्याच देशांनी ऑलिम्पिकला बॉयकॉट करण्याचा के प्रयत्न केला जसं सध्याच्या असणाऱ्या ऑलिम्पिकच्या सामन्याच्या बाबतीमध्ये ज्या दोन हजार वीसची एडिशन होती मग ती दोन हजार एकवीसला ला खेळवली जात होती त्यामध्ये नॉर्थ कोरियानं बॉयकॉट जसं केलं होतं कदाचित असंच म्हटलं जातं त्या ठिकाणी मीराबाई चानू यांच्या असणाऱ्या निवडीच्या पाठीमाग नॉर्थ कोरियाचा बायकोट पण त्या ठिकाणी येतो कारण नॉर्थ कोरियाच्या असणाऱ्या ज्या महिला खेळाडू आहेत का त्यांची रँक रैंक, वर्ल्ड रँकिंगमध्ये खूप चांगली होती आणि त्यांचीच रँक त्या ठिकाणी विचारात धरली जात होती कारण मीराबाई चानू ह्या चौथ्या क्रमांकावरती होत्या आणि त्या अनुषंगाने त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत मात्र खेळाचीच क्षमता तिथं शंभर टक्के दाखवलेली आहे आणि त्यामुळं सिल्वर मेडलचा असणारा बहुमा बहुमूल्य त्या ठिकाणी किताब आपल्याला मिळालेला आहे तोही लक्षात ठेवायचा आपल्याला मात्र बरेच देश हे बायकॉट करतात सुद्धा मग जर बघितलं बहुसंख्यांनी नाकारलेली ऑलिम्पिक कधी कधीची होती तर एकोणीशे ऐंशीला नाकारलं होतं बहुसंख्य देशांनी ना नंतर नाकारलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा असणारा ऑलिम्पिक त्या ठिकाणी नाकारला होता प्लस याच्यावरती कधी आतंकवाद्याचा किंवा दहशतवाद्यांचा हल्ला झालाय का तर एकोणीसशे ची जी ऑलिम्पिक सामना भरले होते का त्याच्यावरती हल्ले झालेले होते सोबतच कोणती एखादी ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आली होती का तर जी रिसेंटली झालेली ऑलिम्पिक आहे ती ऑलिम्पिक आपण त्या ठिकाणी पुढे ढकललेली पाहतो कधीची ऑलिम्पिक आहे ती दोन हजार वीस ची ऑलिम्पिक आहे जी आता दोन हजार एकवीस ला घेतली होती तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला आता पुढं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑलिम्पिकचा तर पार्ट बघितला त्या ऑलिम्पिकच्या पार्ट मध्ये भारताचा काय रोल आहे मग भारत आणि ऑलिम्पिकच्या बाबतीमध्ये लक्ष घेत असताना बरं मुळात ऑलिम्पिकचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता ऑलिम्पिकचा जो सिंबॉल आहे का जिथं पाच सर्कल आपल्याला दिसतात त्या पाच सर्कलमध्ये ब्ल्यू असेल ब्लॅक असेल रेड असेल हे सर्कल वरतीच असणार आहेत आणि येलो आणि ग्रीन सर्कल जो आहे का तो खाली असणार आहे या सर्कलचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की जसं रेड सर्कल हा अमेरिका असणाऱ्या खंडाबाबतीमध्ये तो दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका असं नाही एकत्र अमेरिकेच्या बाबतीमध्ये उल्लेख केला जातो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा बाकीचे असणारे सर्कल कशा पद्धतीनं आणि कोणासाठी कोणत्या खंडासाठी सांगितलेलं आहेत जसं आपण ब्लॅक सर्कल जर बघितलं तर आफ्रिका खंडासाठी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो तर जगांना एकत्र बांधणारी ही खेळांची सामना किंवा त्या ठिकाणी भरवला जातो ते संकेत दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो कधी त्या ठिकाणी स्टार्ट केला होता एकोणीसशे पासून त्या ठिकाणी हा सिंबॉल वापरला जातोय आणि लक्षात घ्यायचं इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीमध्ये अधिकारिक भाषा कोण कोणत्या आहेत तर दोन भाषा आहेत इंग्रजी आणि फ्रेंच म्हणून बऱ्याच वेळा फ्रान्समध्ये आपल्याला सामने भरताना सुद्धा त्या ठिकाणी दिसतात हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचंय मग भारताचा सहभाग कधीच आहे पहिल्यांदा तर भारत हा वैयक्तिकरित्या पहिल्यांदा सहभाग नोंदवतो तो कधी एकोणीसशेच्या असणाऱ्या फ्रान्सच्या ऑलिम्पिकमध्ये मग तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी एक ब्रिटिश व्यक्ती जो युरोपियन व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी पहिल्यांदाच मेडल प्राप्त करतो आणि ते ही दोन सिल्वर मेडल प्राप्त करतो आणि ती व्यक्ती कोण आहे त्या ठिकाणी तर हे आहेत त्या ठिकाणी नॉर्मन प्रिटशाड मग या नॉर्मन प्रिटशांडच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं ही जे व्यक्ती आहे का या व्यक्तीला म्हटलं जातं हे पहिलं आशियाई खेळाडू आहेत ज्यांनी ही पदकं त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहेत मग ऑफिशियली जर बघितलं वैयक्तिकरित्या भारतीय सहभागी होणारा प्रसंग कधीच आहे तर एकोणीसशेच्या कालावधीमध्ये आहे मात्र भारतानं आपली टीम कधी पाठवायला सुरुवात केली तर आपली टीम पाठवायला सुरुवात केली भारतानं एकोणीसशे वीसच्या ऑलिम्पिक पासून हे पण लक्षात ठेवायचं प्लस भारतानं पहिल्यांदा विंटर ऑलिम्पिकमध्ये कधी सहभाग नोंदवला तर ते म्हटलं जातं एकोणीसशे चौसष्टच्या कालावधीपासून त्या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे आणि लक्षात घ्यायचं भारताला आतापर्यंत जेवढी पदकं मिळालेत का पंधरा पदक सॉरी पस्तीस पदक हे पस्तीसच्या पस्तीस पदक हे समर ऑलिम्पिक मधले आहेत विंटर मध्ये भारताला अजूनही पदक प्राप्त करायचं आहे ते स्वप्न अजूनही राहिलेलं आहे हाही मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा मु� मुद्दा भारतीयांनी आतापर्यंत जी पस्तीस पदकं जिंकलेली आहेत का त्यामध्ये हॉकी संघ खूप महत्वाचा आणि निर्णायक संघ ठरतो कारण आजपर्यंत जर बघितलं तर अकरा पदकांचा उल्लेख त्या ठिकाणी बघतो आणि त्या अकरा पदकाचा जर बघितला तर हे अकरा पदक सलग त्या ठिकाणी बारा ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं आहेत भारताची कामगिरी खूप स्ट्रॉंग आहे अकरा पदकं हे बारा ऑलिम्पिकमध्ये जिंकले आणि ते कालावधी कधीच आहे तर एकोणीसशे अठ्ठावीस पासून तर एकोणीसशे ऐंशीच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यामध्ये भारतानं किती सुवर्ण जिंकले तर आठ सुवर्ण जिंकलेले आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आणि याच्यामध्ये सहा सलग सुवर्ण जिंकलेला आहे असा सहा सलग सुवर्ण जिंकणारा जगातला एकमात्र देश होता भारत आणि त्या भारताला कुणी पाठीमाग केलेला आहे आता तर त्या भारताला पाठीमाग केलेला आहे अमेरिकेच्या पुरुष आणि महिला संघानं आणि तो कशामध्ये तर तो आहे बास्केटबॉलमध्ये हे लक्षात घ्यायचा कुठल्या कुठल्या पुरुष आणि महिला संघाने याच्या व्यतिरिक्त कुणीही भारताला सलग गोल्ड जिंकण्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत हरवलेलं नाही हे पण लक्षात घ्यायचं अतिशय चपळाईनं हा मुद्दा घेतो मात्र एकोणीसशे ऐंशीच्या गोल्ड घेतल्यानंतर भारताला जवळपास आत्ता गोल्ड किंवा आत्ता मेडल मिळवण्याच्या बाबतीमध्ये आत्ता ब्रॉन्झ मेडल, मेडल आपण त्या ठिकाणी मिळवलेला आहे किती वर्षांचा कालावधी गेला एक्केचाळीस वर्षांचा कालावधी गेला असं आपण त्या ठिकाणी बघतो आणि याच्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचं श्रेय दिलं पाहिजे ते आहेत ओडिशांच्या माननीय सीएम यांच्या बाबतीमध्ये नवीन पटनायकजी यांच्या बाबतीमध्ये लक्षात काय घ्यायचं ज्या वेळेस सहारान आपल्या असणाऱ्या हॉकी टीमला स्पॉन्सर करायचं बंद केलं त्यानंतर तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ओडिसा राज्यानं स्पॉन्सर करायला सुरुवात केली दोन हजार अठराला ओडिसा राज्याच्या सीएमच्या असणाऱ्या पुढाकारामुळं शंभर करोडची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करण्यात आली आणि वर्ल्ड क्लास सुविधा आपल्या असणाऱ्या महिला व पुरुष संघाला ह्या दोघांनाही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे आणि आपली महिला हॉकी संघ जे आहेत का ते ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत किती वेळा क्वालिफाय झालेत तर तीन वेळाच फक्त क्वालिफाय झालेत आणि तिसऱ्यांदा क्वालिफाय होण्याचं श्रेय आपल्याला कोणाला द्यावं लागेल तर या सी एम साहेबांना द्यावं लागेल हेही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यांच्यामुळंच आत्ता सध्याला दोन हजार तेवीसला सध्या ओडिसा काय करतोय इंटरनॅशनल असणारा जो वर्ल्ड कप आहे का हॉकीचा भारत स्वीकारतोय यजमानपद स्वीकारणारा भारत हा चार वेळा यजमानपद स्वीकारतोय आणि त्याच्यामध्ये ओडिसाचा रोल खूप महत्वाचा आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके आता पटकन त्या ठिकाणी भारताच्या बाबतीमध्ये उल्लेख करूया की कधी कधी भारतानं या ठिकाणी पदकं प्राप्त केलेले आहेत त्याचाही आढावा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे बघा लक्षात घ्या एकोणीशे बावनच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपल्या त्या ठिकाणी कुस्तीपट्टू दिसतात आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचं आहे ते खाशाबा जाधव यांना त्या ठिकाणी रजत पदक मिळालं होतं हे वैयक्तिक पहिलं वैयक्तिक पदक आहे रजत पदकाच्या बाबतीमध्ये हा एक लक्षात ठेवायचा मुद्दा त्यानंतर डायरेक्टली एकोणीसशे शहाण्णवच्या कालावधीमध्ये टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांना रजत पदक त्या ठिकाणी मिळतं ओके ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी मिळतं एकोणीसशे बावन्न नंतर पहिलं वैयक्तिक पदक प्राप्त करणारी व्यक्ती त्या ठिकाणी लिएंडर पेस ठरलेली आहे हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला त्यानंतर इसवी सन दोन हजार सिडनी मध्ये झालेली जी ऑलिम्पिक होती का त्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांना ह्या ठिकाणी ब्राउन्स पडल पदक मिळतं एकोणसत्तर किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वेट मध्ये त्या ठिकाणी पुरस्कार मिळतो आणि वैयक्तिक महिलेनं जिंकलेलं हे पहिलं पदक आहे बरं का हे पण खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर दोन हजार चारचा अथेन्स मध्ये झालेल्या ज्या ऑलिम्पिक होते का त्याच्यामध्ये राजवर्धन सिंग राठोड यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी सिल्वर मेडल त्या ठिकाणी प्राप्त केलं होतं आणि ते कशामध्ये मेन्स डबल ट्रॅप शूटिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांना सिल्वर पदक मिळालं होतं त्या अनुषंगाने ही एक खूप महत्वाची बाजू होती त्या ठिकाणी त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन हजार आठ हे खूप जास्त वैयक्तिकरित्या गाजलेलं आहे कारण वैयक्तिकरित्या सुवर्ण पदक प्राप्त करणारी पहिली व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली ते म्हणजे कोण अभिनव बिंद्रा बेजिंगच्या असणाऱ्या या स्पर्धा खूप जास्त गाजल्या भारतासाठी कारण सुवर्ण पदक घेतलं कशामध्ये दहा मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये त्या ठिकाणी सुवर्ण पदक घेतलं आणि त्यांच्यासोबतच विजेंद्र सिंग होते यांनी भारताचं पहिलं पदक घेतलं कशामध्ये बॉक्सिंगमध्ये घेतलेलं आहे ते आहे ब्रॉन्झ मेडल हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला आणि कशामध्ये घेतलं त्यांनी मिडलवेट प्रकारामध्ये त्या ठिकाणी ब्रॉन्झ मेडल घेतलं होतं विजेंद्र सिंग यांनी तोही लक्षात ठेवायचा आपल्याला त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितला आपण तर दोन हजार बाराच्या बाबतीमध्ये बघायचं सुशील कुमार हे नाव सध्याला खूप जास्त गाजते अटकेमध्ये पण आहेत हा मुद्दा खूप जास्त बघितला असेल तिथं लक्षात घ्यायचं हे पहिले कुस्तीपट्टू ठरले ज्यांनी वैयक्तिकरित्या दोन ऑलिम्पिक मेडल त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहेत हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी कधी कधी जिंकलं होतं तर दोन हजार आठलाही लाही त्या ठिकाणी त्यांनी जिंकलं होतं ते म्हणजे कोणतं असेल ब्रॉन्झ मेडल आणि दोन हजार बाराला त्यांनी जिंकलं ते म्हणजे कोणतं असेल सिल्वर मेडल त्या ठिकाणी जिंकलेला आहे हा लक्षात ठेवायचा नंतर सायना नेहवाल आहे बॅडमिंटन मधलं पहिलं पदक आहे बरं का आणि हे पहिलं पदक सगळ्यात महत्वाचं असतं महिलांनी स्वीकारलेलं आणि हे कशा त्या ठिकाणी ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे मेरी कोम पहिली महिला बॉक्सिंग पदक विजेता त्या ठिकाणी ठरलेले आहेत त्यांनाही ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे वर्ल्ड चॅम्पियन त्या बऱ्याच वेळा राहिल्या मात्र ऑलिम्पिकमध्ये हे पहिलं मेडल खूप जास्त त्या ठिकाणी महत्वाचं असतं हेही लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर गगन नारंग असतील दहा मीटर एअर रायफलमध्ये त्या ठिकाणी त्यांना म्हणजे परत एकदा त्या ठिकाणी ब्राउंज मेडल मिळालं नंतर विजय कुमार असतील विजय कुमारला त्या ठिकाणी सिल्वर मेडल मिळालेलं आहे कशामध्ये तर पंचवीस मिनटर पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्टलमध्ये त्या ठिकाणी त्यांना काय मिळालेलं होतं सिल्वर मेडल मिळालेलं होतं त्यांचे हे पीक आहेत अतिशय महत्वाचे आहे भारतासाठी ज्यांनी त्या कालावधीमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालेले होते हा सगळ्यात महत्वाचा आणि भारताला गौरव घुषवणारा असणारा तो त्या ठिकाणचा वेळ असतो तर तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा त्यानंतर दोन हजार सोळाला झालेल्या ऑलिम्पिक तितक्याच महत्वाच्या आहेत कारण साक्षी मलिक या पहिला पहिल्या महिला विजेता आहेत कुस्तीपट्टूमध्ये मध्ये अठ्ठावन्न किलो वजन गटामध्ये त्या ठिकाणी आणि यांना मिळालं होतं ब्रॉन्झ मेडल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा पी व्ही समोर येतं आणि इथं लक्षात घ्यायचं या पहिल्या महिला विजेत्या आहेत कशामध्ये सिल्वर मेडल त्यांनी जिंकलेलं आहे कशामध्ये तर बॅडमिंटनमध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या पदक जिंकणाऱ्या सर्वाधिक तरुण त्या ठिकाणी यंगेस्ट प्लेअर म्हणून त्यांची नोंद झालेली आहे भारतासाठी तोही खूप महत्वाचा मुद्दा आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला आहे आणि आता दोन हजार एकवीसच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी माहितीच आहे या ठिकाणी की मीराबाई चानू असतील वेट लिफ्टिंगमध्ये त्यांना काय मिळालं त्या ठिकाणी तर सिल्वर मेडल मिळालेला आहे हा लक्षात महत्वाचा हो। ठेवायचा मुद्दा इथं सिंधूंच्या बाबतीमध्ये विचार केलं तर बॅडमिंटन मध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी प्राप्त मिळालेलं आहे तिथं मग तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा लवलीन बोर्गोहोन यांच्या बाबतीमध्ये बघितलं तर बॉक्सिंगच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांना काय मिळालेलं आहे ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे कशामध्ये सिक्स्टी सेवन किलोग्रॅम याच्या गटामध्ये हॉकीला एक्केचाळीस वर्षानंतर महत्वाचं मेडल त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळालं त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे रवी कुमार दहिया हे कुस्तीपट्टू यांना काय मिळालेलं आहे सिल्वर मेडल मिळालेलं आहे हे लक्षात घ्यायचं कशामध्ये सत्तावन्न किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे बजरंग पुनिया हे कुस्तीपट्टू यांना पण काय मिळालेलं आहे ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे कशामध्ये पासष्ट किलोग्राम या असणाऱ्या कॅटेगरीमध्ये ज्याला म्हणतो आपण फ्री स्टाईल रेस्लर त्या ठिकाणी आहे ते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा वैयक्तिकरित्या क्रमांक दुसरे सुवर्ण पदक प्राप्त करणारे अथलेट म्हणजेच कोण त्या ठिकाणी नीरज चोप्रा यांना भालाफेकमध्ये त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालेला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा म्हणजे हा सात मेडलचा संदर्भ दोन हजार एकवीसचा मात्र एडिशन आहे कशाची दोन हजार वीसच्या मेडलच्या बाबतीमध्ये हे लक्षात घ्यायचं आपल्याला हे खूप प्राऊड फील करणारे मुवमेंट होते ज्या वेळेस या असणाऱ्या खेळाडूंनी भारताचा त्या ठिकाणी झेंडा उंचवला आणि भारताला त्या ठिकाणी वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं आणि भारताची रँक टोटलमध्ये कितव्या क्रमांकावर नेऊन पोहोचलेली आहे त्या ठिकाणी तर अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर नेऊन पोहोचलेला आहे हे त्या ठिकाणी दिसतं प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा या असणाऱ्या ऑलिम्पिक मेडलच्या लिस्ट मध्ये क्रमांक एकचा चा कोणता देश दिसतो आपल्याला तर क्रमांक देश दिसतो आपण त्या ठिकाणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ज्या अमेरिकेला टोटल किती त्या ठिकाणी पदकं मिळाली तर एकशे तेरा पदकं त्या ठिकाणी मिळाली आणि टोटल गोल्ड किती आहेत एकोणचाळीस आहेत आणि अडोतीस गोल्ड मिळवणारा क्रमांक दोनचा चा देश आहे चायना पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि त्याच्यामध्ये एकूण पदं किती तर अठ्ठेचाळीस पदकं आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय आपला जो भारत आहे का आपला भारत कोणत्या रँकला आहे तिथं तर आपला भारत दिसतो आपल्याला कितव्या रँकला तर अठ्ठेचाळीसाव्या रँकला दिसतो आपल्याला हे थे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचंय मग त्या अनुषंगाने तुम्हाला अजून या लिस्टमध्ये काय चेक करायचे ब्रिक्स या देशांमध्ये काय लक्षात घ्यायचं ब्रिक्स या देशांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा भारत कितव्या रँकवरती आहे कसा आहे सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा शांघाय ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर हा मुद्दा लक्षात घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे प्लस आपण बघितलं त्या ठिकाणी जर बघितलं सगळ्यात महत्वाचा सार्कच्या बाबतीमध्ये बघितलं म्हणजे ज्या ठिकाणी किंवा जी सेव्हनच्या बाबतीमध्ये बघितलं जी ट्वेंटीच्या बाबतीमध्ये बघायचं आपल्याला भारत कोणत्या रँकला आहे तोही मुद्दा इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्यायचा नॉर्थ कोरियानं तर बॉयकॉट केलंच होतं त्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा मध्ये एक खूप महत्वाची घटना घडली ती म्हणजे काय जर्मन महिला टीमनं काय केलं त्या ठिकाणी तर जे शॉर्ट्स कपडे त्या ठिकाणी घालून तिथं तो, तो खेळ त्या ठिकाणी परफॉर्म करायला लागत होता त्याला प्रॉपरली विरोध केला आणि राईट टू चूज निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी स्पष्ट केला आणि महिला त्या महिलांनी संपूर्ण कपडे घालून त्या ठिकाणी काय केलं खेळाचं प्रदर्शन केलं मात्र तरी सुद्धा त्यांच्यावरती दंड भरलेला होता तर जगातल्या सर्व प्रतिष्ठावान असणाऱ्या महिलांनी त्या असणाऱ्या महिलांचा दंड भरवण्यासाठी सोशल मीडियामध्ये खूप मोठी मोहीम स्टार्ट केलेली होती तो मुद्दा लक्षात ठेवायचा जिथं जिमनॅस्टिकमध्ये पुरुष खेळाडूंना योग्य ते कपडे घालून त्या ठिकाणी परफॉर्म करण्याचा अधिकार आहे तर तिथं महिलांच्या बाबतीमध्ये असा विरोध का केला जातो त्यावरनं आता सध्याला जर्मन टीमच्या बाबतीमध्ये खूप जास्त कौतुक केलं जातं तोही मुद्दा लक्षात आहे आणि भारताच्या हॉकी टीमचं सुद्धाही खूप जास्त पद्धतीनं कौतुक केलं जात कारण एक्केचाळीस वर्षानंतर भारत सध्याला आपल्याला हॉकीला परत एकदा सुवर्ण काळ आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीचा आपण ऑलिम्पिकचा थोडासा इतिहास भारताचा रोल आणि आत्ता आपली कंडिशन कोणती आहे इथपर्यंत जाण्याचा मुद्दा आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून परीक्षेमध्ये आपण याच्यावरती चांगले चांगले उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आपण आपले मार्क त्या ठिकाणी कव्हर करू शकतो ठीक आहे धन्यवाद थांबूया आपण इथं